हे होतं डेबुसावली दर्शन. या ठिकाणी सुभाषजी, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचा कोणी आवडता लेखक आहे का? आहे ना लेखक, पूर्वी पुस्तकं वाचायची खूप छंद होता, आता व्यस्तमुळे वाचता येत नाही, परंतु माझा आवडता लेखक म्हणतात बाबा कदम. बाबा कदम. आणि ही जी सगळी प्रेरणा तुम्हाला मिळाली, तर यामागत कोणी एक सामाजिक म्हणजे समाजसेवक आहे का? ते सर्वात मोठे समाजसेवक आमचे गाडगे बाबा. गाडगे बाबा खऱ्या अर्थाने ते संत उपाधी झाली ती, पण ते समाजवादी संत होते, सामाजिक संत होते. ते म्हणजे प्रेरणास्थान आहे गाडगे बाबा. हे चांगलं एवढं सगळं आपण काम करत असताना आपल्या या सामाजिक कार्याची दखल कुठल्या संस्थेने घेऊन तुम्हाला काही पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत का? हा, किरकोळ पुरस्कार मिळाले आहे, नाही म्हणता येणार नाही. आणि तसंही मी प्रसिद्धीसाठी आणि पुरस्कारासाठी काम करत नाही. निरंतर आपलं काम सुरू, आपल्याला सतत काम करत राहायचं. ज्यांना वाटलं ते बोलवतील, त्यांचा अपमान करायचा नाही, पुरस्कार स्वीकारायचा एवढंच. पण पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे नाही. मी या म्हणतो आहे आपलं काम निरंतर करत राहा, निरंतर सतत काम चालू असलं पाहिजे. तर सर, मला असं विचारायचं आहे की हे सगळं केल्यानंतर, हे सगळं विश्व आपण तयार केलात, आणि यानंतर समाजाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? मुळात आपण हा वृद्धाश्रम म्हणून चालू आलेलो आहोत, आणि वृद्धाश्रम नसावं या मतात मी आहे. तुम्ही पाहिलं असाल की फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून की एक वृद्धाश्रम दाखवलं जाते आणि सांगितलं जाते की तिथं जे वृद्ध आलेले आहे त्यांचं दोषारोपण त्या मुलावरती किंवा त्याच्या सुनेवरती किंवा नातवंडावरती केला जातो. हे वस्तुस्थिती नाही, सत्य आहे, अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही आहे. हे वेगळ्या वेगळ्या ट्रॅजेडियांच्याशी सोबत झालेलं सांगितलं मग असे की माझ्याकडे जे वृद्ध आहे ते वृद्ध निराधार असलेले वृद्ध आहे. प्रवेश घेतानाच तुम्ही ते म्हटले, प्रवेश घेताना मी सांगितलं होतं की निराधार वृद्ध आहे. आणि तसं जर पाहतं तर वृद्धाश्रम नसावं या मताचा मी आहे. ज्यांना कोणाला असं वाटते की एखाद्या निराधारावरती अशी आपत्ती आली की त्याच्या मागडे मागं पुढं कोणी नाही आहे, आणि टीकाटिकटी करणारे लोक खूप असतात, पहा आपल्या वृद्धांना, आई वडिलांना हा वृद्धाश्रम सोडून आला किंवा पुढे त्यांना दृष्टी दिली जाते, आणि असे जर त्यांना वृद्ध दिसत असेल, टीका टिप्पणी करणाऱ्यांना मला एक संदेश आहे त्यांना की एवढं मोठं तुम्हाला वृद्धाश्रम ओढायचं काही गरज नाही आहे. की एखादा वृद्ध तुम्हाला दिसला, नजरेस पडला, माहीत पडलं की हा वृद्ध आहे, निराधार आहे, याला मागे पुढे कोणी नाही, त्याचं पालन पोषण करा, त्याला वडील वडील समजा, त्याला आई तिला आई समजा, आणि आपल्या घरी घेऊन जा आणि सेवा कर. आणि सर्वांनी जर असं ठरवलं तर वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही. वृद्धाश्रमाची गरज वाचणार नाही, म्हणजे समाजाला एक संदेश आहे, समाजाकडून अपेक्षा आहे तुमच्या की असं जर केलं तर वृद्धाश्रम निर्माण होणार नाही, तर वृद्धाश्रमाची गरज वाचणार. तर खूप छान आपण काम करत आहात. तर या ठिकाणी आपण सर्व फेरफटका मारून आलो, डेबुसावलीचं दर्शन घेतलं आज आपण इथे, आणि एक आगळी वेगळी एक सफारी झाली या ठिकाणी, पूर्ण चर्चा केल्या आपण. आणि या ठिकाणी मी सृजनतर्फे प्रथम सुभाषजी आपले आभार मानते आणि आपल्या सर्व सहकार्याचे आभार मानते. आणि आपण समारोपाकडे वळत आहोत आता, त्यामध्ये आता आपण चर्चा केल्यानंतर आपल्या वृद्ध आजी आजोबा आहेत, त्यांचे पण आभार मानते, आणि केअरटेकर म्हणून ज्या सुमित्राताई काम करतायत त्यांचे पण या ठिकाणी आभार मानते मी. आणि मी सीमा घसारकर पाटील आपणा सर्वांचे आभार मानून आपला निरोप घेते.